नमस्कार मित्रांनो वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो एम पी एस सी कंबाईन प्रिलिम्स दोन हजार एकवीसचा कट ऑफ जो आहे तो ए ओसाठी आपण काल बघितला ए एस ओचा कट ऑफ तुम्हाला माहीत झालेला असेल तर बघा आज पी एस आय आणि एस टी आय या दोन पदांसाठी प्रिलिम्सचा कट ऑफ आलेला आहे तर प्रिलिम्सचा कट ऑफ नेमका काय आहे आणि तुमच्या मुख्य परीक्षेच्या तारखा काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो प्रथमतः आपण पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजेच पी एस आयचा कट ऑफ बघूया बघा दरवर्षी पी एस आयचा कट ऑफ या वेळेस जो लागलेला आहे त्यापेक्षा कमी लागत असतो परंतु यावेळेस कट ऑफ जास्त लागलेला आहे कारण यावेळेस जागा आ, कम्पेरेटिवली कमी होत्या दरवर्षीपेक्षा त्यामुळे कट ऑफ हाय गेलेला आहे तर बघा जनरलसाठी कट ऑफ अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस आहे त्यानंतर ओपन फिमेलसाठी एक्केचाळीस पॉईंट पंच्याहत्तर कट ऑफ आहे एस सी जनरलसाठी चव्वेचाळीस पॉईंट पंचवीस कट ऑफ आहे एस सी फिमेल सदोतीस पॉईंट पन्नास कट ऑफ आहे त्यानंतर स्पोर्ट कोटासाठी पंधरा पॉईंट पन्नास कोटा आहे एस टी जनरल एकोणचाळीस पॉईंट पन्नास डी टी ए जनरल अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस तर अदर कट ऑफ जे आहेत ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत ओ बी सी जनरल अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस ई डब्ल्यू एस अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस तर अशाप्रकारे पी एस आयचा कट ऑफ हा लागलेला आहे आणि क्वालिफाईड कॅन्डिडेट्सच्या लिस्टची पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हे बघा नावासहित आहेत कँडिडेटचे नेम त्यानंतर आता आपण एस टी आयचा कट ऑफ बघूया बघा इथे तुम्हाला पी डी एफ दिसत आहे स्टेट टॅग इन्स्पेक्टर लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट आता एस टी आयचा कट ऑफ देखील जशी आपल्याला अपेक्षा होती की पंचेचाळीसच्या खाली जाईल परंतु तसा न गेलेला असून जेव्हा बघा एएसूचा कट ऑफ लागला तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की कट ऑफ हा नक्कीच सेहेचाळीस ते सत्तेचाळीस लागणार आहे कारण एएसओचा कट ऑफ ज्याप्रमाणे हाय गेलेला होता त्यानुसार मी तुम्हाला सांगितलं होतं बघा स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर कट ऑफ जनरल कॅटेगरीसाठी सेहेचाळीस पॉइंट पन्नास म्हणजे साडे मार्च मार्क्स तुमचा एस टी आयचा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो यावेळेस पदसंख्या एस टी आयची खूप चांगली होती तरी पण कट ऑफ खूप हाय गेलेला आहे यावरून तुम्हाला एक कल्पना येईल की तुमचा अभ्यास नेहमी चांगला असला पाहिजे तुम्हाला मार्क्स सेफ साईड असले पाहिजे म्हणजे जरी जास्त जागा असल्या तरी कट ऑफवर त्याचा तेवढासा परिणाम होत नाही कारण दरवर्षी युजलीत बावन्न एकावन्नच्या आसपास कट ऑफ लागायचा आणि एवढ्या जागा असूनही फक्त दोन चार मार्क्सने कट ऑफ कमी झालेला आहे त्यानंतर यस सी जनरलसाठी चौवेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर त्यानंतर इतर कॅटेगरीचे कट ऑफ तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत तर बघा आता आपण एस टी आयची मेन्स किती तारखेला होईल आणि पी एस आयची मेन्स किती तारखेला होईल ते बघूया बघा प्रथमतः आपण पी एस आयचं बघूया सो इथे तुम्ही बघू शकतात महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त गड व पूरपरीक्षा दोन हजार एकवीस पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या निकालाबाबत तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहीत असेल दोन जून दोन हजार बावीस रोजी म्हणजेच आज निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि एक बघा मुख्य परीक्षेचा संयुक्त पेपर क्रमांक एक जो की तिघही पदांसाठी समान तर मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक एक नऊ जुलै दोन हजार बावीस रोजी होणार आहे आणि पी एस आयसाठीचा पेपर क्रमांक का दोन हा सतरा जुलै दोन हजार बावीस रोजी होणार आहे तर अशा प्रकारे परीक्षे तारखा लक्षात ठेवा पी एस आयसाठी पेपर एक नऊ जुलै दोन हजार बावीस व पेपर दोन सतरा जुलै दोन हजार बावीस त्यानंतर यस टी आयसाठी पेपर एक हा नऊ जुलैलाच असेल कारण जसं की तुम्हाला माहीत असेल पेपर एक हा तिघही पदांसाठी कॉमन असतो म्हणजेच एस टी आय एस ओ आणि पी एस आय या तिघही पदांसाठी संयुक्त सेवा मुख्य परीक्षा पेपर एक दोन हजार एकवीस हा नऊ जुलै दोन हजार बावीस रोजी असेल आणि टी आयसाठी पेपर क्रमांक दोन हा चोवीस जुलै दोन हजार बावीस रोजी असेल तर मित्रांनो आयोगाने सांगितल्याप्रमाणे परीक्षा ठरलेल्या वेळेनुसारच होतील याबाबत या शंका नाही त्यामुळे आता तुमच्या अभ्यासाला तुम्ही नक्कीच गती देणं गरजेचं आहे या वर्षीचे कट ऑफ बघता तुमचा अभ्यास तुम्हाला खूप वाढावा लागणार आहे ज्यांचं एक दोन मार्कांनी राहिलेलं आहे त्यांनी नेमकं बघायचं आहे आपण कुठे कमी राहिलेलो आहे आणि ज्यांनी नऊ दहा मार्कांचा ज्यांच्यामध्ये गॅप आहे ना तर त्यांनी स्वतःला प्रश्न विचारण्याची गरज आहे की आपलं का झालं नाही किंवा आपण कुठे चुकलो तर मित्रांनो या गोष्टीवरून आपण केलेल्या अभ्यासाचं एक अवमूल्यन करा आणि आपल्याला किती जास्त अभ्यास करावा लागणार आहे आवागा आपल्या अभ्यासाचा किती जास्त असायला हवा हे तुम्हाला आता कळालं असेल तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मार्ण। तुम्हाला हेच कट ऑफ माहीत करायचे होते आणि ज्या एक्झामच्या डेट्स आहेत त्या सांगायच्या होत्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि जे लोक चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्या थँक्यू फॉर वॉचिंग